आणि माणूस कलाकार झाला आणि त्यातल्या त्यात सेलिब्रिटी झाला की त्याचे फार वांदे होतात. त्याला बस स्टॉप वरती उभं राहता येत नाही, त्याला फिरायला जाता येत नाही, पण भूक लागल्यावरती काय करायचं, हॉटेलात तर जावं लागणारच ना. आमचे सागर कारंडे गेले ते का हॉटेलमध्ये जेवायला, बघूयात काय गंमत घडते. आधीच यार शूटिंग करून तो अरे यार घोयचे यार. अरे यार हरामखोर ओळखीचा यार. अरे आयुष्य पण यार मला का टी दिसतो ना यार. काय हा केलाल जादूगर केलाल नाही हा काळा यार नाही हा का यार शिपद यार जाऊ दे यार. तू कशाला येणार इकडे आपल्याकडे. ऐ हॅलो हा शूटिंग आहे. हा आहे उद्या शूटिंग आहे. शूटिंग हा हा शूटिंग आहे उद्या. शपथ आज. हा सागर कारंडे. हा सागर कारंडे. हा असं सागर आनंद कारंडे असं. आनंद म्हणजे हा नाही सागर कारंडेच लिही तू. सागर कारंडे लिही तू. सागर कारंडे हा सागर कारंडे लिही तू. चेकवर चेक व्यवस्थित फाड सागर कारंडे. येस येस व्हॉट सेलिब्रेशन सेलिब्रेशन ऍक्टर ऍक्टर नाही 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 यार सी यार नाही यार हा मीच सागर कारंडेच ली. तुम्हाला ओळखलं आपण. अरे काय कॉमेडी यार. आमच्या घरी बायको पोरं जाम फ्यान तुमचे. जाम फ्यान. काय म्हणतो तुमचं सागर कारण. सागर कारण एवढं फॅन म्हणजे आमच्या पूर्ण घरी तुम्ही एकदम हास्यास्पद आहे. ते ठो ते ऐका ना तुम्ही ते आता आता केली होती ते ऍक्टिंग तुम्ही यायची आपली ह्या काय ते आपलं बाप काय केलं होत ते ससाची ससा जबरदस्त केला बाबा काळा ससा जबरदस्त. तुम्ही जेवले नाही तो वेटर येतो. अबे आपलं हॉटेल आहे. हा काय पाहिजे ते बिल नाही द्यायचं. हा हा आपलं इधर काय काय खाणार बोला तुम्ही. म्हणजे काही हलकं असं काही हलकं म्हणजे काय कोंबडीचे पीस खाणार आहे काय तुम्ही. हलका म्हणजे ठोस सांगा ठोस. प्लीज 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 ठोस सांगा. ठोस म्हणजे काय कोंबडी चालेल. कोंबडी कशी चालेल कापली ती आता. विलास तुमच्या पाहून पाहून आम्ही शिकलो. कोंबडी म्हणजे काय बोला. म्हणजे काही म्हणजे चिकन टिक्का मसाला आणि दोन बटर रोटी आणि चहा. चहा कशाला. बटर कशात बुडून खाणार म्हणून. अरे कॉमेडी आवड केली कॉमेडी केली. ते तुम्ही एकटेच आले का तुमचे पार्टनर राहिले. पार्टनर नाही बायकोला नाही नाही नाही. हे तुमचं नाव काय. सागर कारंडे. ते हे तुमचे लाईफ पार्टनर गणेश भारतपुरे.
भारत गणेशपुरी असं नाव त्यांचं. ते विदर्भचे आहे काय? हा हो. कॉंग्रॅच्युलेशन. मला कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. मी पण विदर्भचा आहे. ते मोबाईल ठेवा. मोबाईल म्हणतो माझा इकडे. एक मित्र म्हणून एक न्यूज सांगायची. मित्र म्हणून एक न्यूज सांगायची तुम्हाला. काय मकरन अनस्प्रे तुमची ऍक्टिंग करते बोला. कोण? कोण? मकरन. मकरन अनस्प्रे तुमची ऍक्टिंग करते. तुम्ही सांभाळून राहा. नाही तर त्या ठिकाणी काय मग तुमचा मार्केट होऊन जाऊन नाही मस्कर नाही. तुमचा प्रॉब्लेम काय माहित आहे? प्रॉब्लेम आहे तुमचा. प्रॉब्लेम म्हणजे तुमचा चेहरा सलमान सारखा आहे. आणि बॉडी गणपत पाटील. तुम्ही बॉडी बनव. सिक्स पॅक बनव. सिक्स पॅक आहे बा. सिक्स पॅक बनव तुम्ही. हा तुम्ही इकडे बसा. इथे बसा. तुम्ही आता दोन पॅक घ्या. चार घरी घ्या. बरोबर दोन ग्लास आण. तुम्ही इथं दोन पॅक घ्या. चार. नाही मी दारू नाही पित. मी नाही पित. अरे फिल्म लाईन. फिल्म लाईन दारू नाही पित. आ तो तुमचा चित्रदर्शन जाधव. प्रियदर्शन जाधव नाव आहे. हा प्रियदर्शन जाधव फुल टाईट असते सकाळपासून. नाही हो काही काय. अरे काय नाही आपल्याला माहित आहे ना राव. नाही प्रत्यक्ष डोळ्यानं बघितले ना आपण. हो ते ऍक्टिंग असते. अरे ऍक्टिंग बिक्टिंग आहे नाही. प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं तो फुल टो काय असते. जास्त टाईट झाला की दारूची ऍक्टिंग करते माहित आहे तुम्हाला. आणि लोकांना उल्लू म्हणून ते. अरे फुल टाईट राहतो. नाही नाही कसं असतं ऍक्टिंगचे दोन भाग असतात. म्हणजे स्टेजवर वेगळी ऍक्टिंग करावी लागते आणि कॅमेरा समोर वेगळी ऍक्टिंग करावी लागते. स्टेज वर कसं असतं डायरेक्ट रिस्पॉन्स मिळतो लोकांकडून. कॅमेरा म्हणजे इथपर्यंत असतो ते सगळं. हो मी सांगतोय काय तू. कॉमेडी जबरदस्त. कॉमेडी यार. काय कॉमेडी बोलतो तुम्ही. ते तिचे पार्टनर ते युसका सुभेदार. ते ऍक्च्युअल मध्ये एवढे झाडे का? काय ऍनिमेशन आहे? म्हणजे त्यांना मेकअप केलाय काय एवढा मेकअप? झाडेपणाचा कसा मेकअप करणार? तेच बोललो मी. माझ्या मित्राला तेच बोललो. मेकअप शक्य नाही आहे. आपण पेपर मध्ये न्यूज वाचली त्यांची. काय ते बाई ज्ञानो मध्ये अडकली आणि फायर ब्रिगेडनी बाहेर काढली म्हणून. नाही आपण एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. कोणाचा फोन? बायको. बायको आहे. एक मिनिट. पागल आहे का तू? पागल आहे तू? इतक्या मोठ्या माणसाच्या फोनवर फोन करते अक्कल नाही. बायकाचं लाडले पाहिजे. असंच पाहिजे. तुमच्या बायकोचा फोन नाही येतो. नाही का? कोणाच्या कोणाच्या बायकोचा? मायला लकी आहे तुम्हाला बायका बायकाचे फोन येतात. आम्हाला आमच्या बायकोचा फोन येत नाही. माझ्या बायकोचा फोन आहे तो. माझ्या बायकोचा फोन आहे. हॅलो वहिनी. हो वहिनी. वहिनी नमस्कार. शिट यार. ओळखा वहिनी. ओळखा कोण? अरे ओळख नाही. हे तुमचं नाव काय? शक शक. तुमची मिस्टर आणि आम्ही आता 10 रुपयेच बसलेलो आहे. एकदम कॉमेडी. तुम्ही तर काय सकाळपासून रात्रीपर्यंत हसत असाल ना घरी. एवढा मोठा कॉमेडी माणूस. एक मिनिट. एक मिनिट. हा ओके ओके ओके. लव यू. काय फालतूगिरी आहे? तुमचा निरोप सांगितला मी त्यांना. हॅलो. काय नाही गं. फॅन आहेत. काय करू? तुमची बायको आहे? हो. सखी? सखी. हा सखी. सखी म्हणजे काय? सखी हाय ती बायको आहे. ती शांत बसा. म्हणजे तुमचं पण लग्न होतात. तुम्हाला देते आहे पोरी कोणी लग्नाला? देते. अरे का नाही देणार? पैसे काय प्रॉब्लेम राहत ना तुमच्या लोक. तुम्ही एक मिनिट. हॅलो मी तुला करतो नंतर फोन. मी करतो नका. सॉरी. बस बस सर. तुम्ही बसा. मी काय म्हणतो
तुमच्यावर केस करायला पाहिजे राव. आता काय तुम्ही केस करायला पाहिजे तुमच्यावर का? ते तुमचे कोण ते बाई ते समोर बसते खुर्शीत ती अश्विनी मॅम. अश्विनी 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 बाई ते एवढ्या मेहनतीने डबे करून आणता तुम्ही हॉरटासारखे खाता तुम्ही. 500 रुपयातले 20-30 रुपये खर्च नाही करू शकत तुम्ही. यापुढे नाही खाणार आम्ही, नाही खाणार. यापुढे देणार पण नाहीये ते तुम्हाला. का नाही देणार? का देणार म्हणजे तुम्ही एक तर पंच मारत नाही, ते फुटत नाही, पंच पकवानाची अपेक्षा करता तुम्ही. नाही तुम्ही बाईची इज्जत करा, कदर करा, लक्षात ठेवा. आणि ते हे कोण आहे ते आता नवीन लागले तिकडे सर्व्हिसला. सर्व्हिस ते बाईंच्या बाजून बसतात ते. आता लागले नोकरीला संजय दादा येते. अच्छा संजय जुम्मानी. संजय जुम्मानी नाही, तुम्ही दुनियादारी बघितला का? येस करेक्ट. सई तामणकर. अरे तो माणूस आहे सई तामणकर. कशी असेल ना ती? कशी असेल ती? नाही नाही नाही, पण सई तामणकर मध्ये पण आहे ना दुनियादारी. दुनियादारी मध्ये सई तामणकर आहे, आणि जो दुनियादारी बनवलाय ना ते डिरेक्टर आहेत. ते संजय जाधव डिरेक्टर आहेत. चांगले कॅमेरामन आहेत. बापरे एवढा मोठा माणूस यार, पण इतकी साधा माणूस आहे यार. अजून पण तो कन्व्हिन्सच्या पैशावर काम करतो यार. किती मोठा माणूस यार, म्हणजे कन्व्हिन्सच्या पैशावर काम करते तो. म्हणजे तुझ्या अरे तुझ्या अजून पण कन्व्हिन्सच्या पैशावर काम करते यार तो. काही काय बोलताय तुम्ही? अरे काही नाही बोला, प्रत्यक्ष डोळ्याने ऐकलेलं आहे आपण. प्रत्यक्ष ते बोललेले टीव्हीवर, कन्व्हिन्स का पैसा आहे बॉस, कन्व्हिन्स का पैसा आहे बॉस. प्रत्यक्ष आपलेच नाही ओ, कन्व्हिक्शन म्हणतात त्याला. अरे स्पेलिंग चुकलं म्हणून पैसे बदलणार आहे काय? तुम्ही इकडे ऐका ना, इकडे काय आता मी म्हणतो जाऊ दे ना मला. ऐका ना ऐका ना, ते तुमचं फेमस गाणं कोणतं ते गाणं बोललं ते गाणं फेमस? नाही ते अचानक यावं लागतं ते गाणं. अचानक हो बोललो आता अचानक. अचानक मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूं के नहीं. आणि आता याच्या पुढे असे टुकर गाणे बंद करा. आपल्याकडे चांगले गाण्याची सीडी आहेत तुम्हाला देतो मी. कॉमेडी अरे कॉमेडी तुम्ही बसा, तुम्ही बस, तुम्ही बसा. एक एक मिनिट यार, काय यार, अरे पागल आहे का तू? कोण आहे इथं? तुझं नाव काय रे? अरे सिनेम फिल्म लाईनच्या लोकांचे बिलं भर राहिलो मी इकडे. तुम्ही जेव्हा मी येतो हा येवा, तुम्ही एन्जॉय करा. अरे ते गरीब असतात लोक, त्यांना काय समजतं यार. मग पागल. वा बरं ते वा 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 फ्लॉलेस.